सुश्री, आम्ही मोरोपंतांकडे जाऊन आलो. माझा राजा येईल, माझा राजा येईल, त्याला मुजरा करायचा आहे एवढंच म्हणतायत मोरोपंत. अरे देवा, औषधाची मात्रा नाही, चाटण नाही, काढा नाही, काही काहीच घेत नाही. म्हणतात माझा राजा येऊ दे, मगच औषध घेईन. समजून सांगायचं ना? सांगितलं, सगळं समजून सांगितलं मातोश्री. पण म्हणतात माझ्या राजाला एकदा डोळे भरून पाहायचं आहे. शंभू राजांशी बोला, मंदरणी करा त्यांची, येतील ते. येतील असं वाटत नाही, पण अशा प्रसंगी जायला तर हवंच ना. पंतमंत्री असले तरीही रयत आहेत ते, आणि मोरोपंतांच्या समोर शंभूराजे लहानाचे मोठे झाले. राजशिष्टाचार मध्ये येतोय मातोश्री. ते जर गेले तर राजाने शरणागती पत्करली अशी आवई उठवणारे आवई उठवतील. परंतु दुसरीकडूनही बोलणारे आहेतच ना, म्हणतील एवढे मोरोपंत पेशवे. पण शेवटच्या घटका मोजत असताना शंभू राजे गेले नाहीत म्हणून आणि ते बरं नाही दिसणार. हो, तसाही बोल लागणारच. तब्येतीस उतार आहे त्यांच्या? नाही, औषधच घेत नाहीत, राजांचा धावा करतात. अरे देवा, याचा अर्थ पंत आता फार दिवसांचे सोबती नाहीत. बाळाजी पंत ही तेच म्हणत होते, राजांना म्हणावं भेटून जा, निदान शेवटच्या काळात त्यांना शांतता तरी लाभेल. माणूस तिच्या नात्यानं एकदा भेट घ्यायला हवी. ते लाख चुकले असतील, पण आपल्याकडून चूक होता कामाने. मातोश्री, तुम्हीच चला ना, हेच सांगा त्यांना, तुमचं ऐकतील, तुम्ही सांगितल्याचा अनुमान न करता विचार करतील. चला ना मातोश्री. खात्री होती तुम्ही येणार म्हणून, खात्री होती. आला आला माझा राजा, आला. शंभूराजे, शंभूराजे, आम्हाला माफी द्या. हे म्हणत होते तुम्ही येणार नाही म्हणून, मला माहित होत माझी खात्री होती तुम्ही येणार म्हणून. हो केळोबा, अरे गोड पाणी आणा, फणस पोळी आणा. हे हिरोजी काका आहे, हिरोजी काका. हिरोजी काका, अहो मोरोपंत, काय हे भानावर या भानावर, ऐकलं का? भानावर, हो भानावर नव्हतो म्हणूनच हातून वाईट कर्म घडलं. जगदीश्वरा, केळोबा. बाबा मी आहे इथे. औषधाची मात्रा घेताय का? नको. अरे इथं मातेर झालंय, आता मात्रा काय कामाची? केळोबा बस कर, तू बाहेर जाऊ, थांब. माझा राजा येईल, तू त्यांना आत घेऊनये. आपल्या वाड्याच्या दरवाजातून हत्ती आत येईल, अंबारी सहित
हो, मी माझ्या राजाला डोळे भरून पाहिल. त्यांनी एकदा जरी माझ्याकडे बघितलं ना तरी समाधान. बघा बघा कान्होजी जेजे बघा. तुम्ही तुम्ही करवंदीच्या थाळीत दबा धरून बसा. हा मी फारकाठात लपून बसतो. हा कुणीची तोफ वाजली की पार सोंडेनं तौड मारून पारगा ओलांडून अफजल खानाच्या छावणीतील सैनिकांची टोकी शेपाळतो वरच्या वर. महाराज म्हणाले पाहिजे, अरे बहादर माझा पेशवा शाबास. महाराज मोरोपंत मोरोपंत काय झालं काय तर दरबार बाबा. पण राजा कुठे आहे? बुढा मुत्सद्दी पडा लढाऊ पडा अंगात पण नाही भगवत. आपल्याला हळहळ वाटून काय उपयोग? शंभूराजीने यायला नको, त्यांना येते का दया? त्यांना पुटतोय का पाजर? राजे राजे शंभूराजे कुठे गेले? निळोपंत आता माझा ऐकाल का? हा गोंधळ बंद करा आणि मोरोपंतांना औषधाची मात्रा पिण्यास राजी करा. हे अनमोल चाटण ते चाटा म्हणावं. हो राजवैद्य ऐकलं का? हो त्यांनी खावं प्यावं मनुष्य ना मी इथं थांबलोय ना. बरोबर अहो त्यांनी औषध घ्यावं म्हणूनच तर आग्रह करतो आहोत आम्ही. अहो मोरोपंत राजवैद्याचा तरी मान राखा. अहो घ्या ना हे चाटण. घ्या. नाही महाराजांसोबत मोहिमेवर आहोत आम्ही. ज्या एका हातात घोड्याचा लगाम दुसऱ्या हाती तलवार आणि प्यायला उसंत नाही आम्हाला. फिर काय खाणार आम्ही? हो बाबा काही घेणार? मोहीम फते झाल्याशिवाय काही घेणार नाही आम्ही. अहो मात्रा घ्या मात्रा. नाही घेणार. मात्रा घ्यावी लागेल पण. मात्रा घ्यावी लागेल पंत. मी मी म्हणालो होतो ना माझी पुण्याई असेल तर माझा राजा येईल. आला माझा राजा. अरे अरे मला मस्त करा रे. मला मला उजरा करायचा आहे माझ्या राजाला. माझे आमचं आमचं मुजरा घ्या. काय करत निळू मात्रा घ्या. काका मात्रा घ्या. शंभूराजे शंभूराजे आम्हाला आम्हाला माफ अंग काय एवढं गरम लागत? आमचा देव आला. देव आला. आम्ही आम्ही भरून आवलो. पाहुलो
मुद्राचे या मुद्रा मुद्रा महाराजांनी आमच्या पराक्रमावर खुश होऊन आम्हाला या दोन मुद्रा तयार करून दिल्या होत्या. शिवराजेंद्र मुख्य महात्मस्य सत्यत्रु मुद्रा मोरे वरस्य दुसरी मुद्राचे श्री शिवराजेंद्र हर्ष निधान त्र्यंबक सुत मोरेश्वर मुख्य प्रधान. आता तुमच्या मुद्रा पाठ आहेत आम्हाला, कशासाठी काढल्या त्या? स्वतःसाठी तर एकच मुद्रा, पण पण पेशव्यांसाठी दोन दोन मुद्रा देणाऱ्या राजासोबत काम केलं आम्ही. आताही आताही तुमची अमानत जमा करून घ्या. काका हो का घाई चालली आहे एवढी? राहू द्यात तुमच्याकडे. आता आता आम्ही जवळ काही ठेवणार नाही, जवळ काही ठेवायची वेळ निघून गेली असे. उषाखाली काय तेथून रत्न हार आहे, जमा करून घ्या. अहो पण कशासाठी? खरतर हे स्वराज्याच्या तिजोरीत असायला हवे होते, पण माझ्याकडे आले. मी हे पकडले होते नजराने स्वीकारताना. आम्ही आम्ही सापडलो होतो, तुम्ही चिडला होता, पण आता चिडू नका, जमा करून घ्या. रत्नहार तो काय, पण पण त्याच मना मनाच ओझ आयुष्यभर वागवत आलो माथ्यावर. देवाच्या राख्यात हातून गुन्हा गाठला, एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा शिवराजेंद्रांचा सत्यद्रुक असून सुद्धा सत्यद्रुक झालो. आता तुम्ही क्षमा करायची कराल ना? मी तुम्हाला केव्हाच माफ केलेलं. आता आम्ही दुकान जायला मोकळे झालो, पण राजे आमच्या आमच्या लेकरांवर लक्ष असू द्या. काका अजिबात काळजी करू नका, तुमचा कुटुंब कबिला सन्मानानं गडावर राहील, आणि आजवर तुम्ही स्वराज्याची जी सेवा केली त्यासाठी आम्ही तुमचे ऋणी आहोत. शंभुराजे आम्ही 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 निघालो. निरोप द्या. हो, आमच्या जवळ जे जे चांगलं होत ते स्वराज्या
घेऊन घ्या. जे आमचं वाईट होत ते आमच्या बरोबर घेऊन जातो आम्ही. मुळाचे माफी द्या. हा मोरोपंत आयुष्यभर स्वराज्यासाठी चिजला हो, पण शेवटी पडला. माफ करा जंबुराजे. आमचा शेवटचा मुजरा तुम्हाला. शिवछत्रपतींना औ साहेबांना आमचा पुजरा. या पवित्र रायगडाला आमचा दंडवत. कारभाऱ्यांना राम राम. मामा उद्याचा सूर्य उगवेल तुझ्या किरणांनी हा पवित्र रायगड झळाळून जाईल. उद्या या रायगडावर महाराजांचा पेशवान असेल. तो असेल महाराजांच्या पायाची. हो, पण शंभूराजे तुम्ही क्षमा केली तर महाराजांच्या पायाशी बसता येईल ना. म्हणा शंभूराजे क्षमा क्षमा केली म्हणा. क्षमा केली काका. बस हे ऐकायचं होत. परम महादेव महाराज. महाराज आमचा मुजरा महाराज. बाबा पंत. मोरोपंत काका. बाबा बाबा दौलतीचा मजबूत खांब कोसळला. चकदम चकदम. नाही म्हणायला शंभूराजांनी मानपान सोडला. आपण राजे आहोत, आपण का कमीपणा घ्यावा हा विचारही सोडला. सगळं राजकारण बाजूला ठेवून मोरोपंतांच्या घरी गेले ते. मोरोपंतांच्या घरी गेले पण मोरोपंतांना माफ केलं असेल त्यांनी शेवटच्या क्षणी. आणि पंतांना जर का माफ केलं असेल तर हळूहळू सगळ्यांना माफी मिळेल. पण माफी मिळवण्याची केवढी मोठी किंमत मोजावी लागली त्यांना. किंमत मोजावी लागली. हो, मोरोपंतांना देह प्राश्चित्त घ्यावं लागलं. प्राण सोडला मोरोपंतांनी. थोरल्याबाई साहेब आम्हालाही माफी मिळवायची असेल
तर हेच प्रायश्चित्त. काय बोलताय हो तुम्ही? खरं तेच बोलतोय आम्ही. आता आम्हाला आमच्याही मनाची तयारी करावी लागेल. शंभू राजेंच्या मनात मानाची जागा पुन्हा मिळवण्यासाठी.